म्हणा ह्यांना फक्त खडक्या पाहिजे, द्या दुसरं काय नाही पाहिजे. सरकार म्हणते पाऊस कमी झालेलाय, पाऊस झाला का नाही म्हणावं सरकारला बघायची. कृषी अधिकारी म्हणते तर नुकसान कुठं आहे, नुकसान आहे का नाही की म्हणावं कृषी अधिकारी बघा. झालेल्या ह्या अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान द्राक्ष बागेला कंटाळून 3 ते 4 वर्षाची बाग असून, कारण की लेबर चार्ज वाढला, मजुरी वाढली, खताचं दर वाढलं, औषधं वाढली, परत म्हणजे सगळंच बजेट कोड मारलं. राहिलंच काय ना, शेतकऱ्यांनी जगावं का मारावं हे फक्त राहिलेलं असून मुख्यमंत्री साहेबाला कळकळीची विनंती आहे, तहसीलदार साहेबाला की शेतकऱ्याला फळबागाला आर्थिक मदत जाहीर करून, तातडीची मदत जाहीर करून शेतकऱ्याला सहकार्य करावे ही मुख्यमंत्री साहेबाकडे मागणी आहे. पानगाव मंडळामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बाग द्राक्षबाग पोंगा स्टेजमध्ये असताना सततच्या पावसामुळे बागेचा माल जिरून गेलाय, आणि जिरून गेल्यामुळं 2 वर्ष सतत कोविडमध्ये गेल्यामुळं 3र्या वर्षी काहीतरी शेतकऱ्यांचं भलं होईल या हिशोबाने बाग आम्ही छटणी केली होती, परंतु पोंगा स्टेजमध्ये पाऊस पडल्यामुळं माल पूर्ण जिरून गेलाय, आणि द्राक्षबागेला काही अनुदान सरकारने न दिल्यामुळं बाग तोडण्याची वेळ शेतकऱ्यावर आलेली आहे, म्हणून आम्ही बाग तोडून काढत आहोत. कशाला बाग ठेवायची आहे, 2 वर्ष कोविडमध्ये गेल्या, आता 1000 मिलीपेक्षा जास्त पाऊस झाला, तरी कृषी अधिकाऱ्यानं पंचनामा केला तरी म्हणतात पाऊस कमी झाला, नुकसान काय झाले. पोगा स्टेजमध्ये असताना 3 दिवस पाऊस झाला सलग, 8 दिवस पोगा स्टेजला 3 दिवस, त्याच्यात पडलेला माल जिरून गेला, अक्षरशः कटिंग करून टाकायला लागला, तरी पंचनामा करून उपयोग नाही झाला. आर्थिक मदत शासनाकडून जिरो मिळलेली आहे, आर्थिक मदतच नाही काय, कर्ज फेडायचं कशानं, बँकेचा हप्ता आहे तर बँकेत नोटीस येते त्या.